नमस्कार, केटीव्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. सर्वांना विश्वासात घेऊनच रिफायनरी प्रकल्प मार्गी लावणार, पालकमंत्री नांदर उदय सामंत यांचं प्रतिपादन. खातेदार, सभासद आणि प्रशासनाच्या सहकार्यामुळे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेची प्रगती आणि भोरदौड सुरू. उपाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी व्यक्त केला विश्वास. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेमुळे 3 राज्यात भाजपला मिळालं यश. माजी जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट दीपक पटवर्धन यांनी सांगितली मन की बात. आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी लाखो अनुयायांनी अर्पण केली आदरांजली आणि केलं अभिवादन. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आ जा, तुझे मां पुकारे अब. छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर. इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आ जा, तुझे माँ पुकारे अब. मीलो आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में. बैठे हैं शहरों में भी कहीं, उनके मुख पे भी लानी है मुस्कान. उन्हें भी देनी है एक नई पहचान. आ जा, तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. आणि आता बातम्या विस्ताराने. सर्वांना विश्वासात घेऊनच रिफायनरी प्रकल्प मार्गी लावू असा विश्वास पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे. रिफायनरीची सध्याची अपडेट ही कातळ शिल्प जी वगळावी, हा जो काय एक मागणीचा विषय होता, ती कातळ शिल्प आपण वगळलेली आहेत. सॉइल टेस्टिंगचा रिपोर्ट आल्यानंतर शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच आपण पुढे जाणार आहोत. एखादं व्यासपीठ मिळालं की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीका करणं आणि स्वतःचं काहीतरी नवीन वास्तित्व निर्माण करणं असं कोणी करू नये. तिथल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच पुढे जाणार आहोत. विश्वासात न घेता जबरदस्ती करून कुठेही आपण प्रकल्प करण्याचा प्रयत्न. रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना नामदार उदय सामंत यांनी 17 डिसेंबर रोजी रत्नागिरी शहरातील करोडो रुपयांच्या विकास कामांना सुरुवात करण्यात येणार आहे असं सांगितलं. आणि 17 तारखेला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पुढाकाराने जी कामं रत्नागिरी शहरात मंजूर झालेली आहेत त्या कामांचा शुभारंभ आपण करतोय. त्याच्यामध्ये रत्नागिरी नगरपरिषदेतील रस्ता कॉन्क्रिटीकरण सुरू करणे, मुख्य रस्त्याचं काम आपण सुरू करतोय. सगळ्या रस्त्यांसाठी 100 कोटी रुपयाची तरतूद आहे, हे काम ते आपण सुरू करतोय. रत्नागिरी नगरपरिषदेतील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहाची दुरुस्ती सुरू झालेली आहे. त्याच्यानंतर रत्नागिरी नगरपरिषदेतील आपल्या खालच्या भागातील लोकांचा एक प्रश्न होता, मागणी होती की तिथे एक चांगला स्विमिंग पूल करावा. त्या स्विमिंग पूल साठी 8 कोटी रुपये दिलेले आहेत, त्याचा कार्यारंभ देखील आदेश दिलेला आहे, त्याचं देखील भूमिपूजन होणार आहे. रत्नागिरी नगरपरिषदेतील बाला सावंत रोड येथील नवी भाजी मार्केट विकसित करणे 2 कोटी रुपयाचं काम आहे. रत्नागिरी हद्दीतील खाऊ गल्ली, जी खाऊ गल्ली आपण गेल्यानंतर थोडंफार सगळ्यांना अस्वच्छ आणि काही असा प्रकार आहेत, तिथे खरे जे मालक आहेत खाऊ गल्लीचे त्यांच्यासाठी 50 लाख रुपये खर्च करून आपण अतिशय सुंदर खाऊ गल्ली बांधतोय, त्याचा देखील कामाचा शुभारंभ होणार आहे. त्याच्यानंतर आपण जिजामाता गार्डनमध्ये गेल्यानंतर जी अशी विस्कळीत झालेली खाऊ गल्ली आहे ती देखील व्यवस्थित करण्यासाठी 50 लाख रुपये दिलेले आहेत, त्याचा देखील शुभारंभ होणार आहे. त्यानंतर शिवसृष्टीचं काम सुरू झालेलं आहे. रत्नागिरी तेलीआळी इथे 2 कोटी रुपये करून खर्च करून जे उद्यान होत आहे त्याचा देखील शुभारंभ होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देशातला पहिला जो 3D मॅपिंग मल्टीमिडिया शो आहे आणि खुले नाट्यगृह आहे त्याचं भूमिपूजन देखील 20 कोटी रुपयाचा खर्च करून त्या दिवशी होणार आहे.
जुने भाजी मार्केट, त्याच्यानंतर छत्रपती हे 2 कोटीची 4 कोटीची कामं आहेत, त्यांच्या निवेदन अजून व्हायची आहे. मला असं वाटतं की सगळी मिळून 125 कोटी रुपयाच्या कामाचा शुभारंभ 17 तारखेला नगरपालिका करणार आहे. त्याच्यामध्ये देखील नागरिकांनी सामील व्हावं, मला आपल्या मार्फत त्यांना विनंती करायची. मुंबई येथील धारावी प्रकल्पाच्या विकासावरून पालकमंत्री दामदार उदय सामंत यांनी थेट काँग्रेसवर हल्ला चढवला. नाही, मोर्चा काढण्यासाठी मला तर धारावीच्या लोकांना विनंती करायची आहे, धारावीच्या तिथे प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहणाऱ्या गरीब जनतेला विनंती करायची आहे की धारावीच्या प्रकल्पाच्या विरोधामध्ये मोर्चा काढणं याचा अर्थ धारावीच्या लोकांना कधीही घरामध्ये जाऊ नये अशा पद्धतीचे प्रोव्हिजन करून ठेवणं आणि पूर्ण वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराला हरताळ फासणं. झोपडपट्टी पुनर्वसन ही संकल्पना देशामध्ये जर पहिल्यांदा कोणी मांडली असेल तर ती वंदनीय बाळासाहेबांनी मांडली, आणि जर शंका असेल तर सरकारकडे येऊन काही गोष्टी होऊ शकतात ना. त्याच्यासाठी आता 4 राज्यांमध्ये वाताहत झाल्यानंतर आम्ही किती स्ट्रॉंग आहोत हे दाखवण्यासाठी मोर्चा काढायची काही गरज नाही. जी 3 राज्यांमध्ये परिस्थिती झाली त्याच्यापेक्षा बेकार परिस्थिती महाराष्ट्रामध्ये होणार आहे. त्याच्यामुळे कुठंतरी मतदारांना वेगळ्या पद्धतीनं देणं, दिशेला नेणं हे करून उपयोगाचं नाही. मला असं वाटतं की धारावी झोपडपट्टीचा हा प्रकल्प इतका आदर्शवत प्रकल्प होणार आहे की ज्याचा आदर्श जगातल्या प्रत्येक देशाने घेतला पाहिजे, इतक्या चांगल्या पद्धतीचा प्रकल्प आहे. रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृह इथं आयोजित पत्रकार परिषदेमध्ये पालकमंत्री दामदार उदय सामंत यांनी दिलखुलासपणे विविध प्रश्नांवर पत्रकारांशी संवाद साधला. परवा देखील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री रत्नागिरीमध्ये होते, त्यांनी स्पष्ट पद्धतीने असं सांगितलंय, कुणी जरी माझ्यावर टीका केली, कुणीही माझा बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला मी विकासानं उत्तर देईन. आणि सुदैवानं मुख्यमंत्री जे बोलतात ते करतात, विकासात्मक ते पुढे चाललेले आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांना साथ देत आहेत, त्याच्यामुळे कुठाचाही टीका टिपणीचा आमच्यावर परिणाम होत नाही, फरक पडत नाही. समस हे आहे की जी तरंगे पाटलांनी मागणी केलेली होती की निजामकालीन नोंदी शोधल्या पाहिजे आणि निजामकाली जर नोंदी असतील तर कुणबीचा दाखला दिला पाहिजे, हे पूर्वीपासूनची प्रोसिजर आहे. त्या नोंदी शोधण्यासाठी शिंदे समिती स्थापन केलेली आहे, त्याची व्याप्ती देखील वाढवलेली आहे. कुठेही निजामकालीन नोंदी असलेला कुणबी समाजातला वर्ग हा वंचित राहू नये, हा त्याच्या मागची भूमिका आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून निजामकालीन नोंदीला आरक्षण देण्याची भूमिका किंवा कुणबी प्रमाणपत्र देण्याची भूमिका ही आमची आहे. आणि आजच मला असं वाटतं, आजच सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भातली एक सुप्रीम कोर्टातली विंडो जी ओपन झालेली होती त्याची देखील काहीतरी सुनावणी आहे. तिथं देखील आम्ही टिकणारं आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये फार मोठ्या ताकदीनं तिथं काम करतो. ST विभागासाठी MIDC 500 कोटी रुपये देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. त्या पैशातनं 17 कोटी रुपये नाही, या जिल्ह्यासाठी 70 कोटी रुपये आपण खर्च करतोय. आणि आपल्या प्रत्येक जिल्ह्यातलं वर्कशॉप असेल, विश्रामगृह असेल, रत्नागिरीचं राहटागर असेल, पालीचं असेल, जाकादेवीचं असेल, रत्नागिरीचं मोठं ST स्टँड असेल, गुहागर असेल, देवरुख असेल, सगळी ST स्टँड आपण चकाचक करतोय. त्याला 70 कोटी रुपये आम्ही दिलेले आहेत. कदाचित बातमी आपल्यापर्यंत पोहोचली नसेल तर त्या पत्रकार परिषदेला आपण नसाल किंवा माहिती असून सुद्धा दुर्लक्ष करत असाल. मला जर असं वाटतं की या 8 दिवसामध्ये आपण जर बघितलं असेल तर दर रात्री 10 वाजल्यानंतर फ्लाइंग स्क्वॉड येऊन ज्या ज्या ठिकाणी कारवाया होतात तिथं मग काही ठिकाणी अशा पण तक्रारी आलेल्या आहेत की आम्हाला त्रास होतो, पोलिसांचा भोंगावा असतो, पोलीस काहीतरी बोलतात. आता एकीकडे आपल्याला जर हे करायचं असेल तर पोलिसांना कारवाई देखील करायला दिली पाहिजे. परवा रात्री संसारी उद्यान जे आहे तिथं देखील पोलिसांनी रेड टाकली. आता तिथल्या मुलांची करिअर बात करायची का, याच्यापेक्षा पोलीस स्टेशनला नेऊन त्यांना समज देऊन त्यांच्या पालकांना सांगून सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत. पण या बगीचाच्या इथं उद्यानावर आता जिथं धाड पडणार आहे आता सांगून उपयोगाचं नाही, पोलीस अतिशय चांगल्या पद्धतीने कारवाई करत आहेत. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वर्षानुवर्ष प्रगती होत आहे, घोडदौड सुरू आहे असं मत उपाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी व्यक्त केलं आहे. फक्त आम्हाला द्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा 66वा वर्धापन दिन आहे, एक उपाध्यक्ष म्हणून आपल्या भावना काय आहेत? जिल्हा रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेला आज 66 वर्ष पूर्ण होत आहेत, स्थापन होऊन 66 वर्ष झालेली आहे. ही बँक वर्षानुवर्ष प्रगतीच्या दिशेने चाललेली आहे. आदरणीय या जिल्ह्याचे नेते कैलासवासी गोविंद निकम साहेब यांनी या बँकेला
उर्जित आयोजित आणून ज्या जिल्ह्यामध्ये सहकार चळवळ रुजवण्याचं काम केलं, तदनंतर आदरणीय डॉक्टर तानाजीराव चोगरे साहेबांनी गेली 21 वर्ष या जिल्हा बँकेचं प्रमुख पद स्वीकारल्यानंतर या बँकेची उन्नती होत चाललेली आहे। आज बँक 2400 कोटी रुपयाचं ठेवी गोळा करून गेली 10 वर्ष या बँकेचा NPA 0 NPA आहे। अशा अवस्थेमध्ये ही बँक आज त्यांच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्तमरित्या काम करत आहे। जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 66व्या वर्धापन दिनानिमित्त KTV चे वृत्त संपादक अनिमिया काशी यांनी उपाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सर्व प्रश्नांना मोकळेपणाने उत्तर दिली। बँकेवर लोकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत जात आहे, मागचं कारण काय? या मागचं कारण एवढंच आहे की जिल्हा बँकेचं जे नेतृत्व आहे हे नेतृत्व योग्य निर्णय घेते, योग्य दिशेने वाटचाल चाललेली आहे। जे कर्जदारांना किंवा सभासदांना जे आवश्यक सुविधा आहे त्या सुविधा पुरवण्याचं काम जिल्हा बँकेमार्फत होतंय आणि हे सर्व करण्याचं काम आदरणीय डॉक्टर तानाजीराव चोरगे सर करत आहेत आणि त्याला आम्ही सर्व संचालक असू द्यात किंवा आमच्या बँकेचे अधिकारी असू द्यात ते उत्तम रीतीने साथ देत आहेत। बाबा जरा 66 वर्षापूर्वी आज 2023 आपण आता प्रवेश केलेला आहे, तेव्हाची बँकिंग आणि आजची बँकिंग काय बदल झालेला आहे? त्या काळामध्ये ज्यावेळी ही बँकेची स्थापना झाली त्या स्थापना करणाऱ्या जे आमचे नेतेगण होते त्यांनी ही पुढची 100 वर्षाची गरज सहकारी बँकेची काय असावी हे ओळखून त्यांनी स्थापन केली। त्यावेळी कर्जवार मोजतात होता, साधारण आम्ही 2007 आम्ही ज्यावेळी या बँकेमध्ये पदाधिकारी म्हणून आलो, चेअरमन व्हाईस चेअरमन, त्यानंतर त्यापूर्वी या बँकेचं कर्जवार मला वाटतं 300 ते 400 कोटीचा होता। आज आम्ही कैक पटीने कर्जवार आपण या ठिकाणी वाढवलेला आहे आणि आता लोकांच्या गरजा वाढू लागल्या आहेत। लोक उद्योगधंद्यासाठी आम्ही कर्ज देतोय, वाहनांसाठी देतोय, दुभती जनावरांसाठी देतोय, शेतकऱ्यांना लागेल त्या कारणासाठी कर्ज या बँकेमार्फत शेती संस्थेच्या वतीनं आणि थेट स्वरूपात आम्ही देतोय। त्यामुळं आज ही बँक 66 वर्षापूर्वी स्थापन झाली बँक आणि आताची बँक यामध्ये खूप फरक आहे आणि म्हणून ही बँक आता या नावलौकिकमध्ये आलेली आहे। बँकिंग क्षेत्रात काम करताना आम्ही राजकारण बाजूला ठेवतो आणि सर्व पक्षीय संचालक एक दिलानं काम करतो असं बाबाजी जाधव म्हणाले। रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती जे बँकेचे चेअरमन डॉक्टर तानेराव चोरगे हे एका पक्षाचे नेते आहेत, उपाध्यक्ष बाबाई जाधव हे एका पक्षाचे नेते आहेत, पण बँकिंग क्षेत्रात काम करताना पक्ष आडवा येते, राजकारण आडवा येते, मग ते कसं काम करतं? बँकिंग काम करताना पक्ष पक्षाची अडचण होत नाही, येत नाही। आमचे जे प्रमुख आहेत जे आज बँकेचं नेतृत्व करतात, अध्यक्ष म्हणून नेतृत्व करतात, ते त्या खुर्चीवर बसल्यानंतर कधीही राजकारण त्यांनी केलेलं नाही। मग स्वपक्षातले लोक असू द्या, इतर पक्षातले लोक असू द्या, आता ते चांगलं असेल ते चांगलं काम करण्यासाठी जे पटेल ते काम करतात। बँकेचं हित असेल आणि त्या हित साधत असताना कर्जदाराचं अतिशय चांगला तो कर्जदार चांगला होणार असेल, त्याचं हित जर होणार असेल तर नक्कीच ते निर्णय घेतात, तो अधिकार आम्ही त्यांना दिलेला आहे। त्यामुळे ह्या बँकेमध्ये राजकारण हा विषय नाही, आम्ही सर्व पक्षाचे संचालक या बँकेमध्ये बँकेचं नेतृत्व करतोय, सर्व पक्षाचे नेतृत्व आम्ही या ठिकाणी आहोत। एखादी निवडणूक आली तर आम्ही आदरणीय चोरगे सर सर्व पक्षाच्या प्रमुखांना बोलवतात आणि निर्णय घेऊन मार्ग। उपाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी चेअरमन यांच्यासह संचालक मंडळ आणि प्रशासनाचं पण कौतुक केलं। रत्नागिरी जिल्हा बँक ही देशामध्ये टॉप 10 आहे, महाराष्ट्रामध्ये टॉप 5 ह्या मागचं नेमकं कारण काय? ही बँक चालवत असताना योग्य निर्णय घेणं गरजेचं आहे आणि ते निर्णय घेण्याचं काम आदरणीय संचालक मंडळाच्या वतीनं चोरगे सर घेत आहेत आणि त्याची अंमलबजावणी करण्याचं काम आमचे सर्व अधिकारी करत आहेत। त्यामुळे अधिकारी आणि संचालक मंडळ याचा समन्वय असल्यानंतर एखाद्या बँकेची उन्नती व्हायला वेळ लागत नाही, तशीच ह्या आमच्या बँकेची उन्नती आज या ठिकाणी होत चाललेली आहे। ज्याने स्थापन केली बँक त्यांची दूरदृष्टी होती म्हणून आज आपण 66 वर्षात पदार्पण करताय, भविष्यासाठी आपण काय योजना आहे बँकेच्या? त्या बँकेच्या ज्या योजना आहेत ते संचालक मंडळ ठरवतं, तो अधिकार आम्ही अध्यक्षांना दिलाय। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेमुळेच 3 राज्यात भाजपला घवघवीत यश प्राप्त झालं असल्याचं मत माजी जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केलं आहे।
नमस्कार। देशात तीन राज्यांमध्ये सत्ता भाजपचे आलेले, एक भाजपचे वरिष्ठ नेते म्हणून आपण कसे पाहतो या विषयाकडे? भारतीय जनता पार्टी तिन्ही राज्यामध्ये दैदीप्यमान विजय प्राप्त करती झाली। हा विजय नरेंद्रजी मोदी यांच्या लोकप्रियतेचा विजय आहे। त्यांनी ज्या कार्यक्षमतेने केंद्र सरकार चालवलंय, प्रामुख्याने सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचतील अशा योजना, सर्वसामान्यांना त्याचा मिळालेला लाभ आणि यामुळे निर्माण झालेलं एक चांगलं वातावरण, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केलेलं उत्कृष्ट काम आणि स्थानिक नेतृत्व या सगळ्याच्या समन्वयामुळे हा उत्तम विजय प्राप्त झाला। 2024 हे वर्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी असेल, काय जनतेचा मूळ देशातलं? या तीन राज्यांच्या निवडणुकांचे जे रिझल्ट आहेत तोच मूड हा सर्व देशामधल्या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। 2024 नरेंद्रजी मोदी हे तिसऱ्यांदा घवघवीत यश प्राप्त करून पंतप्रधान झालेले पाहायला मिळतील। भारतीय जनता पार्टीला मोठा विजय हा प्राप्त। मी शांत नसून पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे, तसंच अनेक संस्थांवर काम करावं लागत आहे आणि ते काम मी करत आहे, असं ऍडव्होकेट दीपक पटवर्धन KTV जवळ बोलताना म्हणाले। दीपक पटवर्धन जिल्हाध्यक्ष असताना अतिशय ऍक्टिव्ह होते, पण आता हल्ली गेल्या काही दिवसापासून आपण नॉट रिचेबल झालात, या मागचं कारण समजेल का? नॉट रिचेबल तर झालेलं नाहीये। जिल्हाध्यक्ष असताना पक्षाच्या डे टू डे कामामध्ये वेगळं दायित्व होतं। भारतीय जनता पार्टीमध्ये 3 वर्षाची टर्म संपल्यानंतर नवीन नेतृत्व त्या ठिकाणी दिलं जातं। माझी टर्म संपली आहे, त्यामुळे नवीन येणारं नेतृत्व हे आता डे टू डे प्रॅक्टिसमध्ये आलेलं आहे, त्यामुळे रेग्युलर कोर्समध्ये आपण त्यांना अधिक वाव देणं आवश्यक आहे। या दृष्टीने माझ्याकडे जे दायित्व आहे ते निभावण्यापुरतं काम मी करतोय। पण दीपक पटवर्धन शांत आहेत असं म्हटलं जातं आणि चर्चा रंगू लागलेली आहे, खरं आहे काय? नाही, शांत असण्याचं कारण नाही, कारण का मी भारतीय जनता पार्टीचा जसा कार्यकर्ता आहे तसाच अनेक संस्थांमध्ये मी पदाधिकारी आहे आणि त्या संस्थांची कामं प्रामुख्याने अधिक मोठ्या प्रमाणावर आता चालू आहेत, त्यामुळे ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणी योग्य न्याय देऊन काम करणं हे माझं कर्तव्य। 2024 देशात पुन्हा मोदी लाग येईल अशी भविष्यवाणी ऍडव्होकेट दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केली। महाराष्ट्रात महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जाणार असंही ते म्हणाले। पालकमंत्री आमदार उदय सामंत यांच्याकडून अधिक विकास झाला पाहिजे असं भाजप नेते ऍडव्होकेट दीपक पटवर्धन म्हणाले। का असेल 2024 एकला चलवायची भूमिका घेणार भाजप का एकत्र लढणार, काय वाटते? 2024 आत्ताचं जे काही सगळं घटनाक्रम पाहता 2024 सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती ही अबाधित राहिलेली आपल्याला पाहायला मिळेल आणि लोकसभेच्या निवडणुकीला महायुतीच्या माध्यमातूनच पक्ष सामोरा जाईल असं मला वाटतं। पण पालकमंत्री आपले मित्र आहेत, रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाबाबत आपल्या काय? कुठच्याही जिल्ह्याचा विकास व्हायला पाहिजे आणि त्यासाठीच त्या त्या मंत्र्यांनी काम केलं पाहिजे अशी सर्वसामान्य अपेक्षा असते, तशीच अपेक्षा माझीही आहे। ओके, धन्यवाद। भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पालकमंत्री आमदार उदय सामंत यांच्यासह अधिकारी वर्गांनी त्यांना पुष्पहार घालून अभिवादन केलं। रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयासमोर असलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला समाज बांधव आणि रत्नागिरीकरांनी आदरांजली अर्पण केली। धम्मं नमामि संगं नमामि नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुदस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुदस्स
बुद्धं शरणं गच्छामि, तदीयं हि धम्मं शरणं गच्छामि, तदीयं हि संघं शरणं गच्छामि। दरम्यान रत्नागिरीसह जिल्ह्यात महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन रॅली पूजा आदी कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला। बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी काम करत आहे असं पालकमंत्री नामदार उदय सामंत म्हणाले। महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो। मला असं वाटतं की जगातलं सगळ्यात चांगलं संविधान देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे आणि त्यांच्यामुळेच आम्ही आमदार खासदार मंत्री या सगळ्या पदावर पोहोचू शकतो अशी आम्हाला जाण आहे आणि जगातलं सगळ्यात पवित्र संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलं याबद्दल भारतीय म्हणून मला सार्थ अभिमान। पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। सर्वांना विश्वासात घेऊनच रिफायनरी प्रकल्प मार्गी लावणार पालकमंत्री नामदार उदय सामंत यांचं प्रतिपादन। खातेदार सभासद आणि प्रशासनाच्या सहकार्यामुळे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेची प्रगती आणि भोरदौड सुरू। उपाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी व्यक्त केला विश्वास। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेमुळे 3 राज्यात भाजपला मिळालं यश। माजी जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट दीपक पटवर्धन यांनी सांगितली मन की बात। आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी लाखो अनुयायांनी अर्पण केली आदरांजली आणि केलं अभिवादन। याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।